फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. मनुष्याच्या जीवनात काही अपघात अपरिहार्य असतात, पण अपघातांनी आयुष्य थांबत नाही. उलट अपघातांचा खंबीरपणे सामना करून पुढे चालत राहणं यातच मनुष्याच्या जीवनाचं फलित सामावलेलं आहे. काय शिवा, खूप आनंदात दिसतोयस. आपलीच कृपा आहे स्वामी. यंदाच्या वर्षी शेतीची सगळी कामं व्यवस्थित झाली आहेत. पीकही चांगलं येईल, पाऊसही चांगला पडलाय, त्याच्याच आनंदात आहे. अरे तुझ्याच मेहनतीचा परिणाम येतो, आम्हीही खुश आहोत तुझ्या मेहनतीवर. आम्ही तुला एक भेट देतो आहोत, ती स्वीकार आणि घेऊन जा. बाळ्या, याला एक धान्याचं भरलेलं पोतं दे. काय रे शिवा, तुझी बहीण सुमन गरोदर आहे ना? ती आपली कृपा आहे, ती एकदम बरी आहे. तिची सासरची मंडळी घरात बाळ येणार म्हणून खुश आहे. स्वामी येतो मी. ये. बाळप्पा, मनुष्य आपल्या भविष्याबद्दल खूपच आनंदी असतो. होय स्वामी, आणि चांगलंच आहे की आनंदी असं. असं का वाटतंय तुला? का स्वामी, काही चूक वाटतंय का मला? बाळप्पा, ज्या गोष्टी आपल्या दृष्टिक्षेपात नाही त्याबद्दल असं आवाजवी आनंदी असणं नेहमीच हिताचं असतं असं नाही. जा, त्याला धान्याचं पोतं दे. हो स्वामी. कशी आहे तब्येत आता सुमनची? व्यवस्थित नाही, पण हल्ली तिला जास्त जेवणच जात नाही. भूक असेल तेवढंच जेवू देत त्यांना. त्यांची तब्येत चांगली आहे आणि बाळाचीही. बाळाची वाढ वैद्य बुवा? बाळाची वाढ योग्य रीतीने होते. अहो पण वैद्य बुवा, हिने जर व्यवस्थित जेवलं खाल्लं नाही तर त्याच्या बाळाच्या वाढीवर तर परिणाम होणार नाही ना? नाही होणार, चौथा महिना आहे ना, हळूहळू भूक वाढेल त्यांची. अहो आम्ही तिला सतत विश्रांती घ्यायचा सल्ला देतो, पण ती सतत काम करते घरात. करू दे की. हो, जितकी शरीराची हालचाल होईल तितकं चांगलंय. आणि हे पहा, गर्भार अवस्थेत काम करण्यानं काही नुकसान होत नाही. तुम्ही नका काळजी करू, यांना तर माहीतच असेल. आणि हे पहा, सुमनची तब्येत ठीक आहे आणि बाळाची, तिचं बाळंतपणही व्यवस्थित होईल. फक्त तुम्ही सगळे आनंदात राहा आणि तिलाही आनंदात ठेवा. तो तर प्रयत्न करतच आहोत आम्ही, पण काही काळजी घ्यायची असेल तर सांगा. काळजी करण्याचं कारण नाही, मी काही औषधं देतो, ती त्यांना वेळेवर द्या. बरं बरं झालं बाई, वैद्य बाबांनी सगळं ठीक सांगितलं म्हणून अगदी काळजी मिटली हो पोरीची. अगं अगं उठू नकोस, विश्रांती घे बघू. थोडस काम करते सासूबाई. हे बघ सुमन, तू अजिबात उठू नकोस, विश्रांती घे. अहो असं काय करता? आत्ताच वैद्य बुवा सांगून गेले ना की अशा दिवसात काम केलेलं चांगलं. अगं तरीही तू घे बघू विश्रांती. झोपून रा, आराम घे. अहो काय हे, किती प्रेम कराल माझ्यावर? सुमन,
स्वामींच्या कृपेने आज आपल्या घरात बाळ येणार आहे. तुला जर विश्रांती घ्यावीशी वाटत नसेल तर आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊयात का? हो जाऊया. विष्णू, आज सुमनला घेऊन आलास? हो सुमन. छान. काय सुमन, काय म्हणते तुझी तब्येत? आपली कृपा आहे स्वामी, तब्येत अगदी छान आहे. स्वामी, वैद्यबुवा येऊन गेले घरी. ते म्हणाले की सगळं छान आहे. वा, छान छान. बाळाची बातमी समजल्यापासून सगळे घरामध्ये आनंदित आहे. हा आनंद असाच राहावा म्हणून तुमचा आशीर्वाद असू द्या. अरे, आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीची आहे. तुम्हाला छानस बाळ होणार, आनंदी आनंद होणार. पण सुमन, जर का काही मागे पुढे झालं तर ते सहन करायची तयारी ठेव. स्वामी, आपण असताना आम्हाला कसली आले काळजी? आम्हाला खात्री आहे स्वामी की सगळं ठीक होईल. फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. आज्ञा द्या स्वामी, येतो आम्ही. विष्णू, सुमन, कधी कधी आमच्याही हातात काही गोष्टी नसतात. सुमन, कसला विचार करतेस तू? कसला नाही, कुठे काय. अगं, मला नाही सांगणार होय. हे बघ, स्वामींचं दर्शन घेऊन निघाल्यापासून मी बघतोय तू कसला तरी विचार करतेस. काय झालंय, काय चाललंय तुझ्या डोक्यात? अहो, तुमच्या लक्षात आलं का स्वामी आज काय बोलले ते? काय? स्वामी म्हणाले, पुढे मागे काही झालं तर सहन करायची ताकद ठेव. बरं मग. बरं मग काय? स्वामी असं का म्हणाले असतील? मला ना, मला खूप भीती वाटते. अगं, स्वामींची आपण किती वर्ष झाली भक्ती करतोय, त्यामुळे त्यांच्या बोलण्याने घाबरण्यासारखं काहीच नाहीये. उलट ते आपण सावध व्हावं म्हणून आपल्याला तसं बोलले. एवढं सुद्धा तुला कळलं नाही? आणि हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आपण काळजी घ्यावे म्हणून ते बहुधा तसं बोलले असतील. आणि आपण तर काळजी घेतच आहोत. अहो, पण मी काय म्हणते? अगं, आता पण नाही आणि बीण नाही, उगाच नसते विचार करू नकोस. चल बरं, निघूयात. सुमन, अगं, स्वामींनी स्वतः सांगितलं ना की बाळ होणार आहे म्हणून, मग एवढी काळजी करण्यासारखं काय आहे? मग ते असं म्हणालेच का? त्यांना आपल्याला काही सुचवायचं नसेल ना? नाही, त्यांना जर सुचवायचं असेल ना तर त्यांनी सरळ सुचवलं असतं आपल्याला. अगं, त्यांना तुझी काळजी वाटते म्हणून ते तसं बोलले. आणि शिवाकडे ते तुझी चौकशी करतात नेहमी. अहो, शिवाकडे जायचंय ना, तुम्ही म्हणत होतात ना जाऊन येऊया म्हणून. नाही, पण आत्ता नको. तू पण थोडी थकली आहेस, आपण सरळ घरी जाऊया. ठीक आहे. शारदा, शारदा. हा, आहे, आहे, या, या. हो, आलो आलो. अहो, काय, किती वेळ? आणि हे काय, हे पोत कुठून आणलं? अगं, पोत काय, आशीर्वाद म्हण, आशीर्वाद. म्हणजे? अगं शारदा, मी आज खूप आनंदात होतो. मी स्वामींना म्हंटल, स्वामी यंदा आमच्या शेतात खूप चांगलं पीक येणार. त्यावर स्वामी खुश झाले आणि मला स्वामींनी
हे पोतं दिलं धान्याचं बक्षीस म्हणून. काय हे बक्षीस स्वामींनी तुम्हाला दिलंय? हो का? अहो पण हे असं बक्षीस स्वामी का देतील? अगं शारदा, स्वामींना वाटलं त्यांनी दिलं. हे बघ, आता याचा विचार मी फार करत नाही. बघ शारदा, अशीच धान्याची पोतीच्या पोती आपल्या शेतात पिकतील. यंदा मागच्या वर्षीपेक्षा जास्त पीक मिळणार आणि ते विकून आपल्याला चांगले पैसे मिळणार. हो खरंय, मी शेत पाहिलंय. यावर्षी पीक जास्त आहे, दुपटीनी आहे. अगं काय सांगू काय तुला, शेत बघून कळतं बघ. यंदा दुप्पट पीक येणार. पीक चांगलं म्हणजे भाव चांगला. शारदा, याच्या पुढे आपली भरभराट होणार बघ. आपण आपल्या बाळासाठी छानसा दागिना करून घेऊ शकू. नक्की करू. दागिने करू, कपडे घेऊ, तू म्हणशील त्या वस्तू घेऊ. खरंच? खरं, अगदी खरं. शारदा बघ, हळूहळू आपली सगळी चणचण दूर होईल. काय हो, स्वतःशीच का हसताय? काय झालं? काय नाही ग, सहजच एक विचार आला मनात. कसला विचार, कळू तरी दे मला. आपल्या बाळाविषयी. सुमन, अगं बाळाशिवाय मला काही दुसरं सुचतच नाहीये. कधी एकदाचे हे दिवस सरतील आणि ते गोंडस बाळ माझ्या हातात येऊन मी त्याला खेळवीन असं झालंय मला. मलाही असंच वाटतंय हो. आता त्याची हालचाल जाणवते मला. त्याच्या छातीची धडधड जाणवल्यासारखी वाटते मला. एक जीव वाढतोय माझ्या पोटात. असं वाटतं त्याला जवळ घ्यावं, त्याला कुशीत घ्यावं, माया करावी त्याच्यावर. असे दिवस सरतील बघ सुमन, हे बाळ लवकरच असेल आपल्या कुशीत. त्याआधी आपण त्याच्या येण्याची तयारी करायला हवी. म्हणजे आई मला जसं म्हणत होती तसंच ना? हो, तयारी सुरू केली आम्ही. आईनी दुपटी झबली शिवलेत. मलाही काय काही सांगितलंय करायला. अशी तयारी नाही म्हणत आहे ग मी. अगं ही तर बाळाच्या स्वागताची तयारी झाली, पण त्याच्या भविष्याची ही तयारी करायला नको आपण? भविष्याची? हो हो, भविष्याची तयारी पण करायलाच हवी. पण त्याचा विचार तुम्ही केलाच असेल ना? हो हो केलाय तर. अगं म्हणूनच तर एवढं दिवस रात्र मेहनत करतोय. मला ना आपल्या बाळाला काहीच कमी पडू द्यायचं नाही, ना प्रेम ना पैसा. त्याला लागेल ते हवं ते देणार आहे मी. खूप प्रेम करायचं आपण त्याच्यावर. त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवायच्या, संस्कार करायचे, शिक्षण द्यायचं, आणि एकंदर आपल्याला जेवढं जमेल तेवढं द्यायचं त्याला आपण. का असलीस? आई होणं म्हणजे किती सुख आहे नाही? तुम्हाला मी सांगूही शकणार नाही मला काय वाटतंय ते. तू मला सांगायची गरजही नाही. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय मला हे सुख. तुला असं आनंदी बघितलं ना की मला खूप बरं वाटतं. अशीच आनंदात राह. आता यापुढे आपल्या नशिबात सुखच सुख आहे. स्वामी कसला विचार करताय आणि एवढे गंभीर का आहात? बाळ्या, आम्हाला आमच्या भक्तांची काळजी लागून राहिलेली असते रे. का स्वामी? अरे आमचे हे भक्त सुख स्वप्न पाहण्यात मशगूल आहेत, आनंदात आहे. उठता बसता ही सुखाचीच स्वप्न बघताय. त्यांना वाटतं ही स्वप्न प्रत्यक्षातच उतरणार आहे. मयात काय चुकलं? सुख तर सगळ्यांनाच हवं असतं. हो रे बाळ्या, सुखाची हाव सगळ्यांनाच असते.
पण ही सुख स्वप्न नेहमीच प्रत्यक्षात उतरतात असं नाही. असं का म्हणताय स्वामी? अरे ही सुख आनंद ही क्षणभंगूर असतात, आणि ही एकदा का भंग पावली ना की मग यांची अवस्था अतिशय कठीण होते, आणि आमच्या भक्तांना अशा कठीण अवस्थेतून सावरण्याचं कठीण काम आम्हाला करावं लागणार आहे. काय झालं तुला रडायला बाबू? काय झालं रे बाबू? झोप ना माझ्या सोन्या. शारदा का करडतो इतका? हा अहो पोटात दुखत असेल ना, तर अस्वस्थ वाटतंय बघा ह्याला. तसं मी ओव्याचा शेक दिलाय, झोप लागेल हळूहळू. बरं तुम्ही काय म्हणत होता शेताच्या कामाबद्दल? अग मी म्हणत होतो उद्यापासून कापणीचं काम सुरू होणार, यांना खूप छान पीक आलंय बघ. कोण 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 कोण? उगी रे बाळा, उगी 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 उगी. अरे बापले काय झालं रे बाबू तुला रडायला? हा नको काय झालं तुला रडायला? चल लवकर, तुझं शेत वाहून गेलंय. काय स्वामींनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या होतात. म्हणजे स्वामींनी वर्तवलेलं भविष्य पण खरं होणार. पण नक्की काय होणार? मला खूप भीती वाटते. तुम्हाला छानसं बाळ होणार, आनंदी आनंद होणार. पण सुमन, जर का काही मागे पुढे झालं तर ते सहन करायची तयारी ठेव.